कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना राबवण्यात येत आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या त्यानुसार सुमारे दोनशे पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांची तपासणी करून कर्मचाऱ्यांना आयुर्वेदिक आणि अॅलोपॅथिक औषधं देण्यात आली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहेत पण या आरोग्य कर्मचाऱ्यांचंही शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश आयुक्त मलिनाथ कलशेट्टी यांनी दिलेत त्यानुसार सावित्रीबाई फुले हॉस्पिटल पंचगंगा आणि आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे महापौर निलोफर आजरेकर आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रारंभ झाला या तपासणीसाठी कोल्हापुरातील आयुर्वेदिक शाखेचे तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची तपासणी करतायत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयुष कमिटी मार्फत डॉक्टर सूर्यकिरण वाघ डॉक्टर शुभांगी पार्टे डॉक्टर पूनम वळंजू यांनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली तसंच या कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वटी आणि काढा अशी औषधं देण्यात आली शिवाय महापालिकेकडे उपलब्ध असलेली ॲलोपॅथीची औषधं सुद्धा देण्यात आली आज या तिन्ही हॉस्पिटलमध्ये सुमारे दोनशे आरोग्य